नमस्कार मित्रांनो जॉब जंकी मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो एस एस सी सी एच एस एल यांच्यातर्फे भरती काढण्यात आलेली आहे मित्रांनो लेटेस्ट दोन हजार बावीसची भरती आहे आणि पदे तुम्ही बघू शकता मित्रांनो टोटल चार हजार पाचशे प्लस पदे आहेत मित्रांनो जी की एक बंपर भरती आहे मित्रांनो आणि यावेळेस थोडं परीक्षा पॅटर्नमध्ये चेंजेस झालेलं आहे तर काय चेंज झालं आहे याबद्दलची सर्व संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जॉब जंकी मराठी आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकनला प्रेस करून ऑल या बटनवर क्लिक करा म्हणजे जसे नवीन नवीन गव्हर्मेंट जॉब अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील तर आता मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ बघूया ऑफिशियल नोटिफिकेशन इतना बघू शकता मित्रांनो तुम्ही ऑफिशियल नोटिफिकेशनवर आलेलो आलो अपन स्टाफ सिलेक्शन कमिशनची ही नोटी नोटीस नोटिफिकेशन आहे मित्रांनो आणि इथं तुम्ही बघू शकता संपूर्ण टाईम टेबल दिलेला आहे कंबाईंड हायर सेकंडरी टेन प्लस टू लेवलची एक्झाम आहे तर डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन जी आहे ते सहा बारापासून चालू झालेलं आहे मित्रांनो तर चार एक दोन हजार तेवीस ही त्याची अंतिम दिनांक राहणार आहे नंतर ऑनलाईन ॲप्लिकेशनची जी, जी लास्ट डेट आहे ती आहे चार एक दोन हजार तेवीस लास्ट डेट ऑफ टाईम फॉर जनरेशन ऑफ ऑफलाईन चलनची जी डेट आहे ती ती पण चार आहे मित्रांनो मेकिंग फी पेमेंटची डेट आहे पाच लास्ट डेट ऑफ पेमेंट थ्रू चलनची डेट आहे सहा नंतर डेट ऑफ विडो फॉर ऑप्लिकेशन फॉर म्हणजे करेक्शनसाठी तुम्हाला जर तो टाईम देण्यात येणार आहे ते नऊ ते दहा जानेवारीला देण्यात येणार आहे मित्रांनो आणि शेड्युल वनची जी टीयर वनची जी एक्झाम आहे ती फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीसला होईल टू डेट आहे ही आणि टीयर टूची जी डेट आहे ही नंतर त्यांनी कळवण्यात येईल असं तिथं सांगितलेलं आहे मित्रांनो तर इथं बघू शकता तुम्ही कोणत्या पदांसाठीची भरती आहे ही तर लोअर डिव्हिजन क्लर्क एल डी सी ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर आणि डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए या पदांसाठीची ही भरती आहे तर रिएल डी सीसाठी तुम्ही सॅलरी बघू शकता एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे डाटा एंट्री ऑपरेटरसाठी इथं पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर तसेच एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे आणि डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड एसाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर अशी चांगल्या प्रकारची सॅलरी इथं देण्यात येणार आहे मित्रांनो टोटल वॅकन्सीज त्यांनी दिलेलं आहे पा चार हजार पाचशे ह्या ज्या की अप्रॉक्सिमेट व्हॅकन्सी त्यांनी सध्याच्या इथं दिलेलं आहे मित्रांनो डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी पण इथं रिझर्वेशन आहे तुम्ही नोटिफिकेशनमध्ये ते डिटेलमध्ये बघू शकतात त्यानंतर नॅशनॅलिटी आपल्या इंडियन नॅशनॅलिटी असणं गरजेचं आहे मित्रांनो आणि एज लिमिट जे दिलेलं आहे एक एक दोन हजार बावीस तुमचं कट ऑफ डेट आहे एज लिमिटचं तर अठरा ते सत्तावीस एवढं एज लिमिट तिथं दिलेलं आहे मित्रांनो म्हणजे दोन एकोणीसशे पंच्याण्णवच्या आधी तुमचा जन्म झालेला नसावा किंवा एक एक दोन हजार चारच्या नंतर तुमचा जन्म तिथं झालेला नसावा मित्रांनो जर तुम्ही कॅटेगरीत असाल तर एस सी एस टीसाठी पाच वर्ष इथं रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे त्यानंतर सीसाठी तीन वर्ष पी डब्ल्यू बी डीसाठी दहा वर्ष असं भरपूर प्रकारचे रि कॅटेगरीसाठी इथं रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे मित्रांनो त्यानंतर पुढं बघूया मित्रांनो इथं भरपूर अशी माहिती दिलेली आहे ती सर्व व्यवस्थित तुम्ही वाचून घ्यायचे यामध्ये आपण महत्त्वाची माहिती तिथं कव्हर करतो आहे मित्रांनो फक्त कारण नोटिफिकेशन खूप मोठी आहे त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपण इथं बघणार आहोत मित्रांनो तर फॉर एल डी सी जे एस ए डी ओ अन अँड डी ओ ग्रेड एसाठी तुम्हाला बारावी पास असणं गरजेचं आहे मित्रांनो जे की रेकग्नाइज बोर्ड ऑर युनिव्हर्सिटीतून तुमचं झालेलं असणं गरजेचं आहे आणि ही जी इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे ही चार एक दोन हजार तेवीसपर्यंत तुमच्याकडं असणं गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर अप्लाय कसं करायचं आहे मित्रांनो तर एस एस सी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तिथं ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतात त्यानंतर इथं काय तुमचे फोटो संबंधित नंतर साईन संबंधित स्कॅन किती के बीमध्ये स्कॅन करायची कशी करायची हे सर्व सविस्तर माहिती इथं देण्यात आलेली आहे मित्रांनो त्यानंतर ॲप्लिकेशन फी बघितली तर इथं शंभर रुपये एवढी ॲप्लिकेशन फी ठेवण्यात आलेली आहे आणि एस सी एस टी कॅन्डिडेट तसेच पी डब्ल्यू डी एक सर्व्हिसमॅन आणि वुमेन्स कॅन्डिडेटसाठी इथं कुठल्याही प्रकारची फी ठेवण्यात आलेली नाही आहे मित्रांनो त्यानंतर पुढं बघूया आपण सेंटर ऑफ एक्झामिनेशन तर आपलं महाराष्ट्र जे आहे ते वेस्टर्न रिजनमध्ये येतं एस एस सीच्या तर आपण वेस्टर्न रिज रिजन बघूया तुम्ही बघू शकता वेस्टर्न रिजनमध्ये महाराष्ट्र आपल्या इथून महाराष्ट्रासाठी जे बोर्ड सेंटर दिलेले आहेत ते अमरावती जळगाव मुंबई नांदेड नागपूर पुणे कोल्हापूर औरंगाबाद अशा से प्रकारचे सेंटर महाराष्ट्रात इथं देण्यात आलेले जे की खूप सारे सेंटर आहेत मित्रांनो इझिली तुम्ही एक्झाम देऊ शकतात तर आता महत्त्वाचा पार्ट स्कीम ऑफ एक्झामिनेशन टीयर वन आणि टीयर टू या कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन राहतील मित्रांनो तुमच्या दोन फेजमध्ये तिथं घेण्यात येणार आहे तर टीयर टीयर वनसाठी सिलेबस बघूया आपण तर टीयर वनमध्ये चार पार्ट राहणार आहेत पहिलं इंग्लिश लँग्वेज जनरल इंटेलिजन्स क्वांटिटी ऑप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेस प्रत्येकाचे पंचवीस प्रश्न राहतील मित्रांनो पन्नास मार्कासाठी आणि साठ मिनटं एवढा वेळ तुम्हाला यासाठी देण्यात येणार आहे जो मेनली बदल झालेला आहे मित्रांनो तो आहे टीयर टूमध्ये म्हणजे एस एस सी सी जी एलचं ज्या प्रकारचं टीयर टूची एक्झाम असते त्या प्रकारचं सिलेबस यांनी इथं नवीन चेंजेस केलेलं आहे पहिले ही जे डिस्क्रिप्टिव्ह टाईपची राहायची टीयर टू एक्झाम आता ही पण ऑब्जेक्टिव्ह टाईपची इथं झालेले मित्रांनो तर टीयर टूमध्ये तुम्ही बघू शकता टोटल दोन सेक्शन देण्यात आलेले आहे एका सेक्शनमध्ये पण टोटल तीन सेक्शन आहे पहिल्या सेक्शनमध्ये आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये एक सेक्शन आहे तर पहिल्या सेक्शनच्या याच्यामध्ये दोन मॉड्यूल आहेत दुसऱ्या सेक्शनमध्ये दोन मॉड्यूल आहे आणि तिसऱ्या सेक्शनमध्ये एक मॉडेल आहे मित्रांनो याच्यामध्ये तुमचं मॅथमॅटिकल ॲबिलिटीज रिजनिंग दुसऱ्या सेक्शनच्या पहिल्या मॉडेलमध्ये इंग्लिश मॉडल टूमध्ये जनरल अवेअरनेस आणि सेक्शन थ्रीच्या पहिल्या मॉडेलमध्ये तुमचं कॉम्प्युटर नॉलेज तर हे सर्व प्रकारचं इथं सिलेबस इथं डिटेल दिलेलं आहे मित्रांनो तर तुम्हाला जर वाटत असेल हा डिटेल सिलेबस तुम्हाला समजून पाहिजे तर कमेंट करा मित्रांनो आपण या डिटेल सिलेबसवर एक सेपरेट व्हिडिओ तिथं बनवून देऊ पन मदे पन तर त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता सिलेबस पण डिटेलमध्ये दिलेलं आहे त्यांनी सर्व आपण डिटेल सिलेबसवर तुम्ही जर कमेंट केलात तर नक्की त्यावर एक व्हिडिओ बनवू मित्रांनो तर चार हजार पाचशे एवढ्या खूप अशा भरपूर जागा आहेत मित्रांनो सर्व महत्त्वाची माहिती जवळपास आपण याच्यामध्ये कवर केलेली आहे तर अशाच नवीन नवीन गवर्नमेंट जॉब अपडेटसाठी जॉब जंकी मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल या बटनवर क्लिक करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटूयाच एका नवीन गव्हर्नमेंट जॉब अडेट्स तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र